हेलो हेलो चला या ठिकाणी या मॅच तुमच्या समोर आली आहे ती मळेगाव विपक्ष शीळ टॉस जिंकलाय प्रथम या ठिकाणी ए शीळ रबडी ए संघानं। ए पाटील आणि प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतलाय बॅटिंग साठी मळेगाव संघाला आमंत्रित केलंय। दोन्ही संघ आजच्या दिवसांमध्ये दोन दोन मॅचेस खेळलेत। मळेगाव संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधामध्ये, शीळ संघ दोन सामने खेळलाय, एका सामन्यामध्ये त्यांनी विजय मिळवलाय आणि एका सामन्यामध्ये पराभव स्वीकारलाय। सो आत्ता मात्र या ठिकाणी या दोन्ही संघ विजयाच्या शोधामध्ये आहेत। या ठिकाणी शीळ संघाला दुसरा विजय पाहिजे तर मळेगाव संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधामध्ये आहे। कोणता संघ हा सामना जिंकेल? पाच षटकांची मॅच तुमच्या समोर या ठिकाणी सुरू होतीये। मळेगाव संघाचे दोन फलंदाज पुन्हा एकदा संदीप आणि मोसिन आणि भावेश या ठिकाणी शीळ संघाकडनं बॉलिंग मार्गवर सज्ज आहे। राईट आर्म राऊंड लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट ना संधी या ठिकाणी नाहीये कारण गॅप मधून बॉल चालला या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि सुरुवात या ओव्हरची या ठिकाणी चौकारानं केली आहे। संदीपने या ठिकाणी चौकारानं सुरुवात केली आपल्या इनिंगची। दुसरा बॉल फेस करतो या ठिकाणी या रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, अपील केली जाते या पंचांकडे, लेगबायच्या रूपाने पंच इशारा करतात या ठिकाणी एक सिंगल ऍड केली जाईल। दोन वेळा पराभव स्वीकारलाय, काय चुका घडल्यात त्या मागच्या दोन्ही वेळच्या या ठिकाणी या मॅच मध्ये भरून काढाव्या लागतील आपल्या विजयासाठी। फक्त दिशा दिली आहे या बॉलला या ठिकाणी, डीप मध्ये फिल्डर आहे, इथे देखील एक रन पूर्ण केली जाईल। पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ठिकाणी थोडं गॅप फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करतायत फलंदाज, परंतु रनसंख्या तुम्ही इथे बघितली पहिल्या ओव्हरमध्ये एक चौकाराच्या सहाय्यानं 6 आकड्यावर जाऊन पोहोचती आहे। हा फटका देखील चांगला आहे, इथे इनफील्डच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालंय, फेकी देखील फार सुरेख होती, कदाचित डिरेक्ट हिट झाला असता तर या ठिकाणी मी म्हणेन विकेटची संधी देखील उपलब्ध झाली असती, परंतु हरकत नाही या काही धावा नक्कीच या ठिकाणी वाचवल्या आहेत। रनसंख्या या ठिकाणी वाढत जाते या स्ट्राईक एंडला मोसिन या ठिकाणी फलंदाजी करतोय आणि भावेश पहिलं षटक हाताळतोय पॉवर प्लेचा। दोन फिल्डर या ठिकाणी आउटफील्ड मध्ये आहेत, पॉवर प्लेच्या सेकंड ओव्हर मध्ये तीन फिल्डर तुम्हाला आउटफील्ड मध्ये दिसणार आहेत। स्लोवर वनचा वापर केला या ठिकाणी, स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आहे, इथे देखील फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल। पहिलं षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे आणि 8 धावा तुम्हाला धावफलकावर पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी विजय फार महत्वाचा आहे कारण मळेगाव संघासाठी बघितलं तर या ठिकाणी थोडी सन्मानाची मॅच आहे। पंच नक्कीच या ठिकाणी बचाव केलाय आपला, परंतु बॉल चाललाय सरळ या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि या ओव्हर मधला हा दुसरा चौकार आलाय।
पहिल्या ओव्हरचा खेळ नक्कीच या ठिकाणी संपन्न झालाय आणि एका ओव्हरच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या तुम्ही इथे बघितली तर 12 याकड्यावर जाऊन पोहोचतीया. चांगली सुरुवात या ठिकाणी मळेगाव संघाची पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर, कारण विदाऊट लॉस 12 धावा जमविल्यात. 22 षटक 2 चौकार नक्कीच आले आणि पॉवर प्ले मध्ये धावा येणं साहजिक देखील आहे. तुम्हाला फार उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी आणि ज्याप्रमाणे गोलंदाजी करतायत त्याप्रमाणे फिल्डिंग देखील सेट करणं गरजेचं असतं, तेव्हा तुम्ही धावांचा बचाव करू शकता. जर तिथे चूक झाली तर मात्र या ठिकाणी फार धावा आपण पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपल्या नावावर होऊ शकतात. पाहिलं तर या ठिकाणी मोहसिन आणि संदीप एका नव्या ऊर्जेने मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आहेत, परंतु इथनं अजून 4 षटकं फलंदाजी करायची आहेत. या मानसिकतेनं खेळावं लागेल आपल्या संघाला एका चांगल्या टोटल पर्यंत नेण्यासाठी. सेकंड ओव्हर या ठिकाणी सुरू होते आणि रोशन सज्ज झाला या ठिकाणी बॉलिंग मार्कवर. लाईन फार चुकीची आहे, कंट्रोल लेस बॉलिंग आपण म्हणू शकतो, पण वाईटचा इशारा करतात या ठिकाणी, कारण दिशा फार भरकटलेली या ठिकाणी आणि परिणामी रन्स तुम्ही बघितले तर वाईड प्लस 1 अशा प्रकारे 2 धावा नक्कीच या ठिकाणी ऍड केल्या जातील. फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं खेळलाय, डीप मिड विकेट मध्ये फिल्डर सज्ज आहे. दुसरा धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण फार वेगाने बॉल या ठिकाणी फिल्डर कडे गेलाय आणि दरम्यान इथे एकाच धावेवर समाधान मानलं जाईल. वाईड बॉलचा इशारा करतायत पंच. आउटसाइड द लेग स्टंप हा बॉल दिसून आलाय मोसिनच्या माध्यमातून. नक्कीच या ठिकाणी जजमेंट चांगलं आहे मोसिनचं, ज्या प्रकारे कोणते चेंडू सोडले पाहिजेत, कोणते चेंडू खेळले पाहिजे त्याची आयडिया त्याला आहे आणि त्यानुसार तो फलंदाजी आतापर्यंत आपल्या संघासाठी करतोय. शॉर्ट सिलेक्शन कशा प्रकारचं आहे ते देखील फार गरजेचं आहे. इथे चांगलं आहे शॉर्ट सिलेक्शन, चांगल्या प्रकारे जजमेंट केलाय. हा बॉल चाललाय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि मोसिनच्या बॅटमधून आलाय हा अजून एक खणखणीत चौकार. वीस धावा दाफलकावर पाहायला मिळत आहेत, त्यामध्ये 2 चौकार या ठिकाणी मोसिनच्या बॅटमधून आलेत. चांगली फलंदाजी, चांगली सुरुवात आपल्या संघासाठी त्याच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाते. धावगती देखील चांगली आहे, परंतु महत्वाचा आहे तो विजय, त्यासाठी प्रयत्न करावा लागेल तुम्हाला. इथे पाहिलं तर पुन्हा एकदा या ठिकाणी लाईन पूर्ण मिस झाली आहे आणि दरम्यान पंचांनी इथे देखील वाईडचा इशारा केलाय. अगदी लेग स्टंपच्या बाहेर नाही तर फार बाहेर आहे हा बॉल, त्यामुळे थोडं लाईन आणि लेंथ योग्य हाताळावी लागेल तुम्हाला, नाहीतर एक्स्ट्राच्या रूपानं जास्त धावा खर्च केल्या तर चेस करताना मात्र त्या फार डिफिकल्ट होऊ शकतं शिळी संघाला. एक एक धावेचं महत्व ज्यावेळी तुम्ही रन चेस करता त्यावेळी एक एक धावेचं महत्व कळतं. स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न, बॉल राहिलाय थोडा सबमरीन राहिलाय, बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होऊ शकला नाहीये आणि दरम्यान इथे मात्र रोशनच्या माध्यमातून हा डॉट बॉल आलाय. काय फटकाय, कनेक्शन फार चांगलं झालंय, प्रेक्षक फक्त बनून राहील या ठिकाणी. दर्शक आणि बॉल चाललाय फिल्डर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धन्यवाद डीजे,
थोडी शांततेत बॅटिंग या ठिकाणी संयम ही आक्रमकता आणि संयम या दोघांमध्ये अशी बॅटिंग केली जाते मोसीन आणि संदीपच्या माध्यमातून. काही बॉलवर सिंगल डबल येत आहेत तर काही बॉलवर चौकार षटकार देखील येत आहेत आणि धावगतीला आकार देत आहेत. धावसंख्या तुम्ही इथे बघितली तर ती 27 याकड्यावर जाऊन पोहोचती आहे, 27 रन्स. हा बॉल डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला कोणताही फिल्डर नाही आहे, त्या दिशेनं बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि मोसीनच्या बॅटमधून अजून एक चौकार आलाय. डॉमिनेटिव्ह क्रिकेट खेळतोय मोसीन या ठिकाणी, कारण बॉलिंगमध्ये हवे तसे एफर्ट्स दिसून येत नाहीये आणि त्याचा परिणाम ही धावसंख्या या ठिकाणी वाढत चालली आहे. अजून एक बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधला आणि धावसंख्या या ठिकाणी झाली आहे ती तब्बल 31 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे, 31 रन्स. उंच गेलाय या ठिकाणी, एक्झिक्यूट प्रॉपर झाला नाहीये परंतु फिल्डरला देखील थोडं जजमेंट करता आलं नाहीये. कॅच होऊ शकला असता कारण चेंडू बराच वेळ हवेमध्ये राहिला, तुम्हाला जजमेंट प्रॉपर करता यायला हवं आणि तिथे चूक झाली तर मात्र धावा देखील खर्च होतात आणि तुम्हाला जी मिळणारी विकेट असते ती देखील विकेट तुमच्या हातातून निघून जाते. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करणं फार गरजेचं असतं. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला मॅचेस जिंकपत असतात आणि त्या एफर्ट्समध्ये तुम्ही कमी पडता कामा नये. इथे थोडासा लेझी क्रिकेट पाहायला मिळाला श्रीसंघाकडनं, बॉलिंगमध्ये देखील आणि फिल्डिंगमध्ये देखील थोडंसं स्ट्रॉंगर कमबॅक तुम्हाला हवंय या मॅचमध्ये, कारण जर अशा प्रकारे तुम्ही गोलंदाजी कराल, क्षेत्ररक्षण कराल तर मी म्हणेन मळेगाव संघ तुम्हाला वन साइड डॉमिनेट करू शकतो बॅटिंगमध्ये. चौतीस धावा दाफलकावर 34 रन्स. अभय बॉलिंग मार्क वर आला या ठिकाणी, षटक क्रमांक 3 मार्क असत आहे. बॉल या ठिकाणी प्रॉपर एक्झिक्यूट केलाय, बॉल चाललाय सरळ या ठिकाणी लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि आज मात्र या ठिकाणी या मॅच मध्ये मोसीन आपला बॅटिंगचा क्लास दाखवतोय आणि त्याचा हा क्लास दाखवणारा आलाय दमदार षटकार. संधी आहे, संधी आहे या ठिकाणी परंतु संधी गमावली आहे. अभयने मात्र हे भय दूर करण्याचा प्रयत्न नक्कीच केला परंतु तिथे क्षेत्ररक्षकांकडनं त्याला बॅकअप मिळाला नाही. त्या ठिकाणी विकेट किपरसाठी देखील बॉल बराच उंच राहिला परंतु त्या ठिकाणी जो शॉर्ट थर्ड मॅनचा फिल्डर आहे त्याच्याकडनं बॅकअप यायला हवं. ते बॅकअप मिळालं नाही आणि परिणामी जेल देखील सुटला या ठिकाणी मोसीन सारख्या मजबूत फलंदाजाचा, ज्यानं आतापर्यंत पाहिलं तर 2 षटकारांचा त्याच्यामध्ये समावेश आहे, 2 चौकारांचा समावेश आहे. चांगली इनिंग तो आपल्या संघासाठी या ठिकाणी साकारतोय. फुल टॉस आहे, ताकदीनं मारलाय हा शॉट, डीप मध्ये 1 बाउन्स कलेक्ट केला जातोय आणि दरम्यान इथे देखील फक्त 1 सिंगल प्राप्त होईल. एका सिंगलनं जर तुम्ही रन्स बघितले इथे तर ते धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 42 आकड्यावर, 42 रन्स. षटक क्रमांक 3 मार्गस असताना अभयला देखील पहिल्या 3 बॉलवर 8 धावा कुठून काढल्यात आणि आता हा आक्रमक फलंदाज मोसीन स्ट्राईक एंडला आलाय. लोअर फुलटॉसचा वापर केलाय परंतु मिस झाला या ठिकाणी मोसीन. कदाचित स्टंप लाईन मध्ये मिस झाला असता तर मी म्हणेन या ठिकाणी सरळ त्रिफळा उद्ध्वस्त केला असता, परंतु थोडा लाईनला या ठिकाणी बाहेर होता बॉल स्टंपच्या आणि परिणामी इथे कोणत्याही प्रकारची धाव नाहीये, डॉट बॉल आलाय. कदाचित मोठा फटका देखील पाहायला मिळाला असता तर कनेक्शन चांगलं झालं असतं परंतु तसं देखील घडलं नाही. या पुढचा बॉल
सबमरीन डिलिव्हरी आहे, परंतु फार दूर आहे या ठिकाणी वाईल्ड लाईनच्या, आणि परिणामी पंच या ठिकाणी वाईड बॉल घोषित करतायत। मिस फिल्ड या ठिकाणी, खराब फिल्डिंग या ठिकाणी, फार लेझी क्रिकेट या ठिकाणी। अशा प्रकारचे चेंडू जर तुम्ही सोडत असाल तर मॅच तुमच्यासाठी जिंकणं फार कठीण जाणार आहे, कारण यानंतर तुम्हाला फेअर डिलिव्हरी आहे पंच, आणि धावसंख्या तुम्ही बघितली तर या ठिकाणी 47 आकड्यावर जाऊन पोहोचतीया। इथे देखील वाईड बॉलचा इशारा केलाय पंचांनी, कारण वाईड लाईन पासून बॉल थोडा दूर राहिलाय, फलंदाजापासून देखील फार दूर होता, फलंदाजाकडनं कोणताही स्टेप आउट किंवा शफल नव्हता, आणि परिणामी इथे देखील एक्स्ट्राच्या रूपानं रन ऍड केली जाईल संघाच्या खात्यामध्ये। चांगल्या स्थितीमध्ये, एका मजबूत स्थितीमध्ये आहे संघ या ठिकाणी मळेगाव। स्लोवर वनचा वापर बीट झालाय या ठिकाणी फलंदाज, षटक देखील संपन्न झालंय, आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली या ठिकाणी ती 48 आकड्यावर जाऊन पोहोचती आहे या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर। अजूनही 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे या ठिकाणी फर्स्ट हाफ मध्ये। अठ्ठेचाळीस धावा मळेगाव संघाच्या ठिकाणी झाल्या आहेत, त्या 48 धावा बनवताना एकही गडी मळेगाव संघानं गमावला नाहीये। संदीप आणि मोसिन या दोन फलंदाजांनी खूप चांगलं टेम्परामेंट दाखवलं या मॅच मध्ये, आणि अशा तऱ्हेने नो लॉस 48 रन्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत। षटक क्रमांक 4 मार्क असत आहे, आणि या चौथ्या षटकामध्ये निखिल बॉलिंग मार्कवर सज्ज झालाय। संदीपनं कनेक्शन फार चांगलं केलंय, क्षेत्ररक्षक फक्त बनून राहील प्रेक्षक, कारण बॉल चाललाय सरळ डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आणि संदीपच्या बॅट मधून आलाय हा दमदार षटकार। तुमच्याकडे गती नसेल तर तुम्हाला योग्य लाईन लेनचा वापर करावा लागेल, जर ती नसेल तर योग्य गतीचा वापर करावा लागेल, जर दोन्ही नसेल तर मात्र परिणाम तुमच्या समोर हाच राहणार आहे। हे चित्र बदलावं लागेल तुम्हाला श्री संघाला। इथनं तुम्ही जर धावसंख्या बघितली या ठिकाणी संघाची, तर जाऊन पोहोचली आहे तब्बल 55 आकड्यावर।
आपण वैयक्तिक 40 धावांची चांगली खेळी केली आणि इथे मात्र आपली विकेट गमावली मोसिननं. रन्स तुम्ही बघितले संघाचे तर या ठिकाणी 68. षटक संपन्न झालंय आणि धावसंख्या झाली 68. संधी आहे विकेटची या ठिकाणी आणि तिथे देखील या ठिकाणी फिल्डर कडनं चुकी होती. फार चुका केल्यात या मॅच मध्ये शिवसंघानं. पहिलं तर रनआउटची संधी, पंचांचं बोट आकाशाकडे. या ठिकाणी विकेट गमवावी लागेल या ठिकाणी. शिवसंघाचा आकाश या ठिकाणी बाद होतोय, फलंदाज बाद. माफ करा, संदीप या ठिकाणी बाद झालाय. या ठिकाणी शिळगावचे मेजर सन्माननीय श्री उल्हासजी बांगर साहेब, त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत करतो मी आपलं या ठिकाणी शिंद्रुण प्रीमियर लीगच्या वतीनं आणि विनंती करतो उल्हासजी बांगर सर, आपण या ठिकाणी व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं आणि या व्यासपीठाची शोभा वाढवावी. जाऊया मॅचच्या दिशेने. या ठिकाणी चांगला सामना रंगतोय कारण बॅटिंग मळेगावच्या फलंदाजांनी फार सुरेख केली आहे. ऑन साईडला किती सुरेख फटका या ठिकाणी. हा देखील बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि अजून एक हा दमदार षटकार फलंदाज सचिनच्या बॅट मधून आलाय. वाईट बॉल, अतिशय सुरेखरित्या जज केलं या ठिकाणी सचिननं. कोणत्याही प्रकारची मुवमेंट नव्हती. बॉल आउटसाइड द लेग स्टंप दिसलाय पंचांना आणि वाईडचा इशारा देखील आलाय त्या ठिकाणी. एक्स्ट्राच्या रूपाने सिंगल मिळेल जर तुम्ही रन्स बघितले तर 76 धावा दाफलकावर आहेत मळेगाव संघाच्या. हा बॉल हवा तसा कनेक्ट होऊ शकला नाही. या फिल्डर थोडासा फंबल झाला आहे. तुतू मेमे दोघे एकाच एंडला आहेत आणि इथे रनआउटची संधी आणि विकेट गमवावी लागेल. ही फलंदाज युवराज या ठिकाणी बाद होतोय.
77 धावा, पण तो वन प्लस विकेट ना, ओके 77. संधी होती या ठिकाणी डिरेक्ट हिटची, अजून एका विकेटची संधी, परंतु नाही आहे. व्हाईट बॉलचा पंचांनी इशारा केलाय, व्हाईट प्लस वन. अशा प्रकारे दोन धावा अजून ऍड केल्या जातील. शिळ संघ थोडस लेझी क्रिकेट खेळलाय या मॅच मध्ये, त्याचा हा धावांचा डोंगर या चुका आहेत शिळ संघाच्या. स्विप करण्याचा प्रयत्न केलाय इथे, पहिला तर एक सिंगल वेगाने पूर्ण केली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय आणि दोन धावा इथे देखील पूर्ण केल्या जातील. एक्क्याऐंशी धावा आजच्या दिवसामध्ये चेरवली संघानं 85 धावांचा उच्चांक या ठिकाणी लावलाय. तो उच्चांक मोडता येईल का या ठिकाणी मळेगाव संघाला? वाईड बॉलचा इशारा आहे आणि या वाईडच्या सहाय्यानं 82 धावांचा टप्पा काढलाय आतापर्यंत. अजूनही दोन बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 82 धावा तुम्हाला धावफलकावर पाहायला मिळत आहेत. संपर्क नाही आहे या मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक श्री रामनाथ पाटोळे यांना विनंती करतो, आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान आणि स्वागत या ठिकाणी करावा. अनेक मान्यवरांची मानदेवी आपल्याला सातत्याने लाभत असते आणि त्यांचा शुभ सन्मान या शिंद्रुण प्रीमियर लीगच्या वतीनं नक्कीच केला जातोय. आणि रामनाथ पाटोळे यांच्या शुभ हस्ते हा मेजर उल्हासजी बांगर सर यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. तसेच सन्माननीय श्री मदनजी भोईर ग्रामपंचायत सदस्य त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान आणि स्वागत करत आहोत. सन्माननीय श्री रामदादा पाटोळे यांच्या शुभ हस्ते
मनपूर्वक सहर्ष स्वागत. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात, आपलं मनपूर्वक स्वागत करतो मी या ठिकाणी एसपीएलच्या वतीनं. आणि ठुणे संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स मध्ये या. हॅलो. नाणेफेक केली जाते या ठिकाणी मेजर उल्हासजी बांगर सर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दहिवली विपक्ष ठुणे. टॉस जिंकला या ठिकाणी ठुणे संघानं. हॅलो. टॉस जिंकला या ठिकाणी ठुणे संघानं. आपला निर्णय या मॅच मध्ये कळवायचा. बॅटिंग बॅटिंगचा निर्णय. खूप शुभेच्छा तुम्हाला संघाला आणि दैवली संघाला देखील. या मॅच नंतर आपण सज्ज राहायचंय. एसके सर कुठे असाल तर आपण या ठिकाणी व्यासपीठाशी संपर्क साधायचा. एसके सर या ठिकाणी. तसेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये परिवर्तन करूया. या इनिंग मध्ये हे टार्गेट कसं चेस केलं जाईल याच अतिशय गोड समालोचन ऐकूया आपण आपल्या गोड गळ्याचे समालोचक या ठिकाणी आदरणीय आमचे दीपकजी बिराडे सर यांच्याकडनं. धन्यवाद. धन्यवाद मनीजी. पहिल्या डावमध्ये जबरदस्त बॅटिंग मोहसिनची. आपण गुलाब बॉलमध्ये इंडिव्हिज्युअल त्याच्या बॅटमधून योगदान आलं. 3 षटकार 4 चौकारासोबत 41 41 धाब्याचं 83 धावा उभारलेल्या आहेत मळेगाव क्रिकेट संघानं. तर 84 पाठला करण्यासाठी साई स्पोर्ट्स शील्ड संघ मैदानामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सर्व उपस्थितांचा पुनश एकदा दोस्ती ग्रुप आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2024 निर्णायक दुसरा दिवस. आणि या दुसऱ्या दिवसातील 7व्या सामन्यामध्ये मनपूर्वक हार्दिक ससने सरच स्वागत. सीपीएल अध्यक्ष प्रवीणजी फडे नुकताच क्रीडानगरीमध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती या पण व्यासपीठावरती एसपीएल सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक हार्दिक ससने सरच स्वागत. 84 लक्ष आघाडीसाठी आपण बघत आहोत. अभय आणि त्याच्यासोबत नॉस्ट्राकर यांना निखिल पावर प्लेचं बल्लेषटक. गोलंदाजीसाठी सचिन ऑल इज सेट. सामना सुरू होतोय बरोबर 4:17 ऑफिशियलचा ग्रीन सिग्नल. दोन्ही टीमला आपण देऊयात ऑल शो द गुड गेम अँड क्वालिटी क्रिकेट. 84 to win. पहिला बॉल बॅकफुटवर आले. हुक करत असताना शॉर्ट फाईल लेगला मिसफिल्ड. बॉल फिल्डर पासून थोडा बाजूला गेला. थर्डमॅनला बॅकअप आलं तोपर्यंत 1 सिंगल. आणि 84 धावसंख्येच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना या मॅच मध्ये पहिला चेंडूवरती डाव सुरू झालेला आहे तो साई स्पोर्ट्स शील्ड क्रिकेट संघाचा. 1 धाव. अभय ऑफ द स्ट्राइक ऑन व्हेरी फास्ट डिलिव्हरी विथ अ सिंगल. पहिल्या चेंडूवरती 1 धाव ऑन स्ट्राइक निखिल आपण बघत आहोत. पावर प्लेचे 2 षटक इम्पॉर्टंट आहेत साई स्पोर्ट्स शील्ड साठी. बॅकफुटवर आले. ऑन साइडला हुक करत असताना स्कोलेगचा फिल्डर आता पाठमोर हवं तसं टायमिंग नव्हतं. 1 सिंगल कम्प्लीट. सेकंडचा कॉल करण्यात आलेला आहे. थ्रो थोडा लेझी आला डीप मधून. त्याच कारणास्तव सहजगत्या आपण बघत आहोत या 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 2च्या मदतीनं धावफलक सध्या 3 आकड्यावरती पुढे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल. मळेगावच्या विरोधात साय स्पोर्टशील अशी आजच्या निर्णायक सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मधील ही 7वी लढत सध्या मैदानावरती सुरू असताना. स्विच इट रिव्हर्स अटेम. स्विच इट अस्त्र बाहेर काढलं आणि बॉल पाठवला डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 2 बाउन्स ओव्हर 1 2 का 4 चौकार. चार धाव्याच्या सुप्तीनं सध्या स्कोर कार्ड आपण बघत आहोत. 7 ऑन बोर्ड 7 धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. 84 धाव्याचं मोठं लक्ष चेस करायचं आहे.
सो पॉप अप प्ले मध्ये धावा येणं गरजेचं आहे, स्टार्ट चांगला मिळणं गरजेचं आहे आणि सध्या कॉन्फिडंट बॅटिंग आपण बघत आहोत सलामीवीर निखिलच्या माध्यमातून. दोन चेंडूत एक डबल एक चौकार, इंडिव्हिज्युअल नॉट आउट, सहाच योगदान त्याच्या बॅटमधून, 300 सध्या त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट, त्याच्यावरती मदार आहे, जबाबदारी आहे साईज फुट शील्डची. अक्रॉस द बॅट खेळण्याचा बरेच तो फसलेला आपण बघत आहोत, गती थोडी कमी या चेंडूवरती पाहायला मिळाली. क्रॉस बॅटेड फटका सजवण्याचा प्रयत्न, बाउन्स चांगला मिळाला नाही, बरोबर बीट करत असताना ऑफटर्मच्या बाहेर अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न फसला त्या ठिकाणी बॅटर निखिलचा. आणि चौथ्या चेंडूवरती डॉट बॉलची सांगता सध्या आपण बघत आहोत. स्कोर स्थिर आहे, 7 ऑन बोर्ड, 7 धावा दाफलकावरती. फुलर लेंथ सन्मान देण्यास भाग पाडलं, पंचांचा सिग्नल आला, इट इज नो बॉल, ओव्हरस्टेप झाले डेफिनेटली, त्याच कारणास्तव हा सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. नो प्लस वन, एक्स्ट्रा 2 धावा ऍड होतील बॅटिंग करणाऱ्या साई स्पोर्ट शील्ड संघाच्या खात्यात. आणि 1-2 नंतर नेक्स्ट बॉल आता फिट, अभयला संधी निर्माण झाली आहे, ओव्हरस्टेप झाले डेफिनेटली, ऑन फील्ड अंपायरचा लगेचच सिग्नल आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे. स्कोर 9 या आकड्यावरती, नेक्स्ट बॉल फ्रीट, संधी आता निर्माण झाली आहे. लाऊड अपील झालं त्या ठिकाणी, बट बॉल फ्रीट होता, पंचाचा सिग्नल आला, इट इज फ्रॉम लेग बॅच, एक सिंगल. स्कोर याच बरोबर 10 या आकड्यावर. स्कोर 10 या आकड्यावरती, 10 ऑन बोर्ड, स्टील 1-2 गो. रिव्हर्स अटेम बॅकअप अवेलेबल झाले, दरम्यानला नॉसराकर इनला धाव घेण्याचा प्रयत्न करत होता बॅटर, मात्र त्याला माघारी धाडलेले. डॉट चेंडून पहिल्या षटकाची सांगता, ओव्हर नंबर 1 झाले कंप्लीट, 84 धावेचं लक्ष गाठत असताना साई स्पोर्ट्स शील्ड संघ आपण बघत आहोत विदाउट लॉस नाबाद 10 या आकड्यावरती. 24 चेंडू 4 षटक आणि आता 74 ची आवश्यकता मॅच मध्ये. पहिल्या षटकात 10 धावा, 24 बॉल, 4 षटकात आवश्यकता 74 धावेची. षटक दुसरं, सेकंड पाव आपले आपण बघत आहोत. विराजला बोलंदाजीसाठी कॅप्टनने इन्व्हाइट केलेलं आहे. युवराज सिडीज, थोडं करेक्शन आहे, सेकंड पाव आपले गोलंदाजीसाठी आपण बघत आहोत युवराजला. 24 चेंडू 74 लक्ष जुनी गाठायचंय. दिल्ली एबीबी दूर आहे, पर वहा जाना जरूर आहे या उद्देशाने या मॅच मध्ये आता मोठी स्ट्रोक खेळावे लागतील. सातत्यानं एअर स्ट्राईक हवाई हल्ले या मॅच मध्ये चढवावे लागतील अभयच्या सुप्तीनं आघाडीसाठी निखिलला. 24 बॉल 74 धावसंख्येची आवश्यकता. आजच्या दिवसातील हा निर्णायक 7 सामना, जो हाय स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल फुलर लेंथ ड्राईव्ह केला समोर मिडॉनला मिसफील्ड फिल्डर कडून, अदरवाइज पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल जर कलेक्ट झाला असता तर रनआउटची चान्स देखील नाकारता आली नसती, बट बॅटर सेफ आहे. दबई एक सिंगल, पहिल्या चेंडूवरती धावसंख्या सिंगलच्या सोबतीने आपण बघत आहोत. इन डबल डिजिट डबल फिगर, 11 रन ऑन बोर्ड, 11 धाव्याच बरोबर आपल्याला पाहायला मिळतात धावफलकावरती. 23 चेंडू 73 ची आवश्यकता. बॅकफुटवर थांबले, स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटचा चेहरा लवकर क्लोज केला, त्याच कारणास्तव हा चेंडू आपण बघत आहोत बॅकवर्ड पॉइंट कडे मार्गस्थ झालेला आहे. गॅप त्या ठिकाणी शोधता आली नाही. एक धाव, धावसंख्या सिंगलच्या मदतीनं 12 या आकड्यावरती. 22 चेंडू आता 72 ची आवश्यकता. सिंगल डबल ना काही इम्पॅक्ट दाखल करते पाहायला मिळणार नाहीये. तो क्रशर यॉर्कर फक्त सन्मान देण्यास भाग पाडलं. एक्स्ट्रा कव्हर इनफील्ड मध्ये पोहोचलेल्या मिड ऑफच्या दरम्यान आणखीन एक सिंगल त्या ठिकाणी सहजगत्या प्राप्त केली जाईल. स्कोर आपण बघत आहोत 13 या आकड्यावर, 13 ऑन बोर्ड.
21 बॉल 71 ची आवश्यकता आहे मॅच मध्ये. समीकरण फार मोठं आहे. रंजित सध्या सूर्य साई स्पोर्ट शील्ड च मिस टाइम फटका, कॉटन बोलचा चान्स, स्वतः गोलंदाज फलंदर मध्ये जज करतोय आणि कॅच ड्रॉप. सुप्पा झेलू होता, पोझिशन मध्ये आले होते, मात्र लास्ट मुवमेंटला त्यांची जी पकड होती चेंडूवरची ती पूर्णपणे फसली, त्याच कारणास्तव कॅच ड्रॉप एक सिंगल. स्कोर आपण बघत आहोत 14 या आकड्यावरती. 20 चेंडू डावामध्ये आता शिल्लक आहेत. 20 चेंडू 70 धाव्याची आवश्यकता. 4 बॉल मध्ये आतापर्यंत फक्त अवघ्या 4 सिंगल खर्च करण्यात आलेले आहेत गोलंदाज युवराज कडून. स्टेट बॅटल ऑफ केल्यासमोर मिस्टॅमिंग, लॉग बॉलला फिल्डर, त्याचं जजमेंट चांगलं राहिलं आणि सरते शेवटी पार्टनरशिप 14 धाव्याची पहिल्या विकेट करता ब्रेक केली आहे गोलंदाज युवराजनं. पहिला धक्का साई स्पोर्ट शील्डला. अभय मा एकोणावे चेंडूत 70 धाव्याची आवश्यकता. न्यू बॅटर आपण बघत आहोत मैदानावरती तिसऱ्या क्रमांकावरती सध्या खेळण्यासाठी ऑन स्ट्राईक आकाश ऑन स्ट्राईक. एकोणावे चेंडू 70 चं समीकरण. ऑन साइडला आकाश जसा मैदानामध्ये पोहोचला तसा बॉल पाठवला मिडकट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आकाशची दमदार सुरुवात, बॉल सीमापार, दुसऱ्या षटकाचा शेवट गोड हा षटकार. आपण बघत आहोत षटकाराच्या सोबत दोन ओव्हर जयंती 20 धावा धावफलकावरती. समीकरण या मॅच मध्ये अजूनही 64 ची आवश्यकता. 18 चेंडू अर्थातच 3 षटकांचा केला अजूनही शिल्लक. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर तो सध्या 21.67 वर आपल्याला पाहायला मिळेल. विकास येतात गोलंदाजी करता. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू होतोय. ऑन साइडला डीप मध्ये 4 फिल्डर आपण बघत आहोत. श्रीदेश लॉगॉन, त्याचबरोबर वाडिश काव कॉर्नर मिडविकेट, त्याचबरोबर स्क्वेअरलेग लॉंग ऑफ अगदी व्ही फ्रेम मध्ये एक्स्ट्रा कव्हर इन फील्ड मध्ये कव्हर पॉइंट, त्या सुप्तीने आपण बघत आहोत 74 मन आणि शॉर्ट फाईन लेग. पहिला बॉल स्विच रेटिंग केलाय कव्हरच्या वरून खेळताय. त्याबद्दल टायमिंग जुळलं नव्हतं, बॅकवर्ड पॉइंट झोन टार्गेट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चंदूबारचा अवाद संपर्क झाला नाही, गॅप प्लेसमेंट करता आली नाही. मिळतात त्या 2 धावा 2 सुप्तीने धावसंख्या आपण बघत आहोत 22 या आकड्यावर. स्विच हिटचा अटेम्प्ट पवित्र अगोदरच धारण केला होता, मिसफील्ड झाली, शॉर्ट फाल लेगला धाव हवी आहे आणि ती आता मिळेल. वाईट प्लस 1 एक्स्ट्रा 2 धावा ऍड होतील साई स्पोर्ट्स शील्ड क्रिकेट संघाच्या खात्यात आणि एक्स्ट्रा 2 सोबत स्कोर आपण बघत आहोत सध्याच्या स्थितीला 24 धावा धावफलकावरती. 17 चेंडू या मॅच मध्ये आता बाकी आहेत आणि 17 चेंडूत विजयासाठी आपण बघत आहोत 60 धावेची आवश्यकता. 17 पैकी 10 बॉल हे बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाठवावे लागतील. मिस टाइम फटका, विकेटची संधी आणि तिचं सोनं कॉडबेनच्या स्वरूपात. दुसरा धक्का बसतो साई स्पोर्ट शील्डला. फलंदाज बाद आपण बघत आहोत मैदानावरती कॉडबेनच्या स्वरूपात या मॅच मध्ये सफलता दुसरी सांघिक. तर वैयक्तिक पहिले सुरेश विकासच्या खात्यामध्ये 24 विकेट माघारी परतलेले आहेत. रोशनच्या सुप्तीनं आता डाव सावरावा लागेल त्या ठिकाणी बॅटर निखिलला. लेग स्टिकला मिस करणारा बॉल, पंचांचा सिग्नल आला इट इज वाईड. एक अतिरिक्त धाव याच सोबत धावफलकावरती ऍड केली जाईल. एक्स्ट्रा धावेसोबत स्कोर आपण बघत आहोत सध्या 25 या आकड्यावर. 59 धाव्याची आवश्यकता मॅच मध्ये विजयासाठी.
स्विंग अँड मिस, ब्युटिफुल डिलिव्हरी, एक्स्ट्रा नंतर लगेचच केले कमबॅक त्या ठिकाणी गोलंदाज विकासनं. डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळेल निधाव चेंडूची समाप्ती सध्या होत असताना. धावफलक स्थिर 25 धावा धावफल कवर. स्टेप आउटून खेळण्याचा प्रयत्न, पानलेगला फिल्डर इन ऍक्शन, अपील धावचीसाठी आणि स्कोरली गंपायरची स्वीकृती आली रनआउटच्या स्वरूपात. हा तिसरा धक्का साई स्पोर्ट शील्ड क्रिकेट संघाला. धावसंख्या स्थिर आपण बघत आहोत 25 या आकड्यावर. 59 ची अजूनही आवश्यकता मॅच मध्ये विजयाकरता. स्ट्रेट बॅटर लॉफ्ट केला समोर लॉंगॉनला, फिल्डर त्याचं जजमेंट चुकलं, पहिला टप्पा त्याच्या समोर घेतला आणि त्यानंतर लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर बॉल कोसळतोय. वर्मा सौरद्रोप येतोय तो चौकार. सोबत बऱ्याच कालावधीनंतर सध्या पुढे मार्गस होत असताना 29 19 आकड्यावर. तदनंतर हा हाफ ट्रॅकर ऑल साइडला टर्न केला, शॉर्ट आर्म पुल अँड पॉवरफुल, 1-0 बॉल क्रॉसिंग ऑल द वे फॉर 4 रन्स. त्यांना पाहायला मिळेल धावफलक याचबरोबर 33-33 आकड्यावरती मार्गस होताना आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण या मॅच मध्ये अजून बॅलन्स आहे, 51 स्टील रिक्वायर्ड, 51 धावेची आवश्यकता मॅच मध्ये, 12 चेंडूंचा खेळ बाकी असताना. महत्वपूर्ण चौथा षटक दर्शन येत्यात गोलंदाजीसाठी. षटक 3 संपलेली आहेत, 11.00 धावेची धावगती धावफलकावरती मेंटेन करत असताना धावा 33 उभारल्या. 12 चेंडू 51 धावा हे समीकरण आणि निर्णायक चौथ्या षटकाची सुरुवात दर्शननं डॉट बॉलनं केलेली आहे. 11 चेंडू आता 51 ची आवश्यकता. P1 P2 मध्ये हव्यात असं धावफलकाला वेग देता आला नाही, त्याच कारणास्तव थोडा बॅकफुट वरती संघ आपण बघत आहोत. साई स्पोर्ट शील्ड बॅकफुट वर आले, हुक करत असताना बॅटच्या अगदी टू इनला बॉल लागला आहे, तसं टायमिंग जुळलं नाही. एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे. कॅजल अप्रोच फिल्डरचा थोडा ढसालपणा आणि त्याचा फायदा लगेचच घेतला दोन्ही बॅटर आणि सिंगल द कन्व्हर्सेशन डबल मध्ये. 2 सोबतीने धावसंख्या आपण बघत आहोत सध्या स्कोरबोर्ड वर 35-35 हवा याचबरोबर धावफलकावरती. 49 धावेची आवश्यकता मॅच मध्ये विजयासाठी. 10 बॉलचं केलं जुनी बाकी आहे. ऑन साइडला ब्लाइंड स्विंग ऑफ द बॅट टर्न करण्यात आलाय. बॉटम हँडचा अत्यंत सुंदर ओपन फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगटातली ताकद झोकत असताना स्कोरला टर्न करण्यात आलेला चेंडू त्यावरती अवघी एक धाव. स्कोर आपण बघत आहोत 36 आकड्यावर, 9 चेंडू 48 इक्वेशन या मॅच मध्ये अजूनही बाकी आहे. बॅकफुट वर आले, आउट साइडला शॉर्ट आर्म पुल करत असताना फिल्डर टीम मधून उपस्थित झालेले आहेत. व्हेरी गुड फिल्डिंग अँड ऑल्सो गुड थ्रो टुवर्ड्स विकेट कीपर इन अकॉर्ड फेक. पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू वरती येणं, वाकणं, उचलणं, फेकणं या चारही क्रिया झपाट्याने होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅट अँड बॅट मध्ये फुलर लेंथ, ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना थोडी मिसफील्ड मिडॉनच्या फिल्डर कडून, लास्ट मोमेंटला 2 धावा त्या ठिकाणी सजगत्या पूर्ण होतील. डीप मध्ये लॉंग ऑन ला चेंडू आपण पाहिला, मिडॉन खाली होता, कोणत्या फिल्डरचं बॅकअप थोडं उशिराने आलं, मिसफील्ड झाली, त्यामुळे बदलत आहे 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती 39 आकड्यावर 39 ऑन बोर्ड.
ऑफ टर्मच्या बाहेर कमिट झाले होते, तर नंतर खेळण्याचा प्रयत्न बाकाप लेंथ लावून दिले. स्टिका चेंडू आपण पाहिला धावचेसाठी अपील, मात्र स्वीकृती आली नाही. एक धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेली आहे. स्कोर आपण बघत आहोत सिंगलच्या सुक्तीनं 40-40 या आकड्यावरती विजयासाठी अजूनही 44 ची आवश्यकता मॅच मध्ये. ओव्हर नंबर 4 चा खेळ कंप्लीट झालेला आहे. 6 चेंडू अंतिम अखेरत षटक करण्यात आवश्यकता ती 44-40 धाव्याची. लक्षात आवाक्या बाहेर आउट ऑफ कंट्रोल आपण बघत आहोत. साई स्पोर्ट्स शील्डच्या फक्त एंटरटेनमेंट इथनं पाठीराक यांचं समर्थकांचं केलं जाऊ शकेल का हे देखील पाहणं वस्तुक्याचं. मोसिनला आपण बघत आहोत गोलंदाजीसाठी, ज्यानं पहिल्या डावमध्ये बॅटिंग करत असताना छाप सोडली. 16 बॉल मध्ये 3 षटकार 4 चौकार इंडिव्हिज्युअल 41 इतके झाले त्याचं योग, आणि त्याच कारणास्तव पहिल्या डावमध्ये मजबूत स्थितीमध्ये आपण पाहिलं ते टीम मळेगावला. सुरुवात झाली त्याची हाफ ट्रॅकरनं, अगदी विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसवताना पाहायला मिळेल. शोल्डर हाईटनं त्या ठिकाणी बॅटरला बीट करत पहिल्या बॉल वरती सरप्राईज केलं बाउन्सनं. 5 चेंडू आता 44 ची आवश्यकता मॅच मध्ये. मिस टाइम फटका झेलची संधी बनली आहे, मात्र ती गमावली डीप मध्ये स्कोर लेगच्या फिल्डरनं. मिडविकेटचा फिल्डर जोपर्यंत पोहोचेल त्याला पोहोचण्या अगोदर बॉल स्कोर लेग सीमा पार. थोडा लेट बट फिट हा चौकार, आणि या 4 धाव्यासोबत स्कोर आपण बघत आहोत 44-44 आकड्यावर. 4 चेंडू 40 ची आवश्यकता मॅच मध्ये. P1 P2 मध्ये हव्या तशा धावा आल्या नाहीत. मिडल ओव्हर मध्ये देखील स्कोर कार्ड मेंटेन करता आलं नाही, त्याच कारणास्तव पूर्णपणे या मॅच मध्ये पिछाडीवरती बॅकफुटवरती आपण बघत आहोत साई स्पोर्ट्स शील्ड क्रिकेट संघाला. नेक्स्ट मॅच ठुनेच्या विरुद्ध दहिवली, दोन्ही टीम रेडी राहा. वेगवान फुलर लेंथ ऑफ टर्मच्या बाहेर ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न तो देखील आता फसला. टोटली डॉमिनेशन विथ द बॅटिंग विथ द बॉलिंग विथ द फिल्डिंग तीनही डिपार्टमेंट मध्ये आघाडी आपण बघत आहोत ती मळेगाव क्रिकेट संघाची या महत्वपूर्ण लढतीत. तीन चेंडू 40 ची आवश्यकता. बॉल मागे चालला, बॅकअप आलं, डावची संधी बनली आहे आणि तिचं सोनं केलं विकेट किपर. आणखीन एक फलंदाज चालला, न्यू बॅटर इमिडिएटली पोचा. डावचीच्या स्वरूपात फलंदाज माघारी परत त्यांना पाहायला मिळतील. चला न्यू बॅटल फास्टली पोचा, थोडे फक्त फॉर्मॅलिटीज या मॅच मध्ये आता बाकी आहेत. 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू 40 ची आवश्यकता. न्यू बॅटर वैभव ऑन स्ट्राईक आपण बघत आहोत. नेक्स्ट मॅच रेडी राहायचं आहे दोन्ही संघ ठुणे आणि त्यांच्या विरोधात एमजे स्पोर्ट्स दहिवली. सिंधू प्रीमियर लीग चा निर्णायक दुसरा दिवस आणि ग्रुप स्टेज मधील आजचा हा शेड्यूल नुसार अंतिम अर्थातच 8वा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळेल पुण्याच्या विरोधात दहिवली. लाईन इथे चांगली, आणखीन एक डॉट बॉल इतना पाहायला मिळेल. मोठ्या विजयाच्या दिशेनं अग्रेसर होताना आपण बघत आहोत संघ मळेगावला या महत्वपूर्ण सामन्यात. हा सामना साई स्पोर्ट्स शील्ड साठी देखील इम्पॉर्टंट होता. लॉस विन आणि या मॅच मध्ये देखील ते पराभूत झालेले आहेत. मोठा विजय मिळवला 39 धाव्याच्या फरकानं संघ मळेगावनं. मनपूर्वक अभिनंदन मळेगाव, टफ अँड हार्ड लक अपकमिंग टुर्नामेंट साठी ऑल द बेस्ट आपण देऊयात साई स्पोर्ट्स शील्डला. आणि या सामन्याचा मान ऑफ द मॅच सामनावीराच्या पुरस्काराची उद्घोषणा आपण करत आहोत. याची दमदार बॅटिंग पहिल्या डावमध्ये आपण पाहिली. 16 चेंडू 3 षटकार 4 चौकार आणि शेंडू मेडल 41-41 धाव्याचं त्याचं योगदान राहिलं तो मोसिन ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सामनावीर. हँडशेक करून घ्या साई स्पोर्ट्स शील्ड त्याचबरोबर मळेगाव आणि मोसिनला आपण विनंती करत आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण लगेचच पोचा, आपला सामनावीराचा अवॉर्ड कलेक्ट करा. चला हँडशेक करून घ्या साई स्पोर्ट्स शील्ड त्याचबरोबर मळेगाव. त्याच समवेत नेक्स्ट मॅच साठी रेडी राहा. टुर्नी त्यांच्या विरोधात एमजे स्पोर्ट्स दहिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनला सूचना आहे आपला एक्स्ट्रा प्लेअर
लगेचच आपण कॉम्बॉक्स मध्ये पाठवा. सज्ज करण्यात येत आहेत. एमजी स्पोर्ट्स जयलूचा पुण्याने टॉस जिंकला. ऑस्ट्रेलियन स्टाईल बेदड बॅटिंगचा त्यांचा हा सामना. एमजी स्पोर्ट्स जयलूसाठी देखील महत्वपूर्ण आहे, कारण एक सामना ते विन आहेत, एक सामना ते पराभूत आहेत. हा सामना आता त्यांच्यासाठी देखील महत्वपूर्ण आपल्याला पाहायला मिळेल. पुण्याने देखील एक सामना जिंकलेला आहे.